तुम्ही म्हणाल महाराष्ट्रामध्ये एकमेकांची उणीधुणी काढणारे, एकमेकांना रोज पाण्यात पाहणे, एकमेकांचे कट्टर शत्रू असणाऱ्या या दोन पक्षांची युती कशी होऊ शकते? तर महाराष्ट्रातली युती फसल्यानंतर हे दोनही पक्ष नागालँडमध्ये एकत्र आले. नागालँडमध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप प्रणित सरकारला साथ दिली आहे. एनडीपीपी आणि भाजपच्या सरकारला स्पष्ट बहुमत असताना आणि स्थिरतेसाठी खरंतर कुणाचीही गरज नसताना राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोधात बसण्याऐवजी सत्तेमध्ये बसण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडीयू यांनी तर भाजपशी फारकत घेतली आहे, पण तरीही नागालँडमध्ये त्यांनी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे नागालँडमध्ये विरोधक मुक्त सर्वपक्षीय असं ऐतिहासिक सरकार बनेल. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादीच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न नक्की उपस्थित केले जात आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.